मी नितीन माधव शेतीमित्र कार्यक्रमात आपण आज पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या यशोगाथा, त्याचबरोबर काही उपयुक्त अशी माहिती जी आपल्याला सुद्धा उपयोगी पडेल. सुरुवात करूयात नाशिकपासून. मंडळी, नाशिक जिल्ह्यात जवळपास 1.5 लाख एकरवरती द्राक्ष बागांची लागवड केली आहे, परंतु गेल्या 2 महिन्यांपासून अंदाजे 35% क्षेत्र वातावरणातील बदलांमुळे या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे. राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे, त्याचा परिणाम नाशिक मनमाडच्या द्राक्ष बागायतीवर झालेला आहे. परिणामी द्राक्षांची पांढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. आधी परतीचा पाऊस, नंतर ओखी वादळाचा तडाखा आणि आता वाढत्या थंडीमुळे द्राक्ष घड फुटत आहेत, त्याचा परिणाम निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्षावर सुद्धा झालेला आहे. पाहुयात प्रतिनिधी किरण गोटूर यांनी अशाच एका पीडित शेतकऱ्याशी साधलेला हा संवाद. मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जो पारा आहे तो कुठेतरी खाली घसरत आहे. जवळपास 8 अंशापर्यंत पारा हे खाली घसरलेला आहे, त्यामुळे कुठेतरी फटका या सगळ्या गोष्टींचा आता द्राक्ष उत्पादकांना बसताना आपल्याला बघायला मिळतोय. अनेक द्राक्षांना क्रॅक गेल्याची परिस्थिती आहे, त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीचे जे द्राक्ष आहेत ते कुठेतरी खराब होत आहे, त्यामुळे खूप एक मोठा आर्थिक फटका खरं तर द्राक्ष उत्पादकांना बसतोय. आपल्यासोबत काका आहेत. काका, काय सांगाल, काय अडचणी होत आहेत, काय द्राक्षांना फटका बसतोय? द्राक्षांना अगोदर पावसाचा पण फटका बसला आणि त्याच्यानंतर थोडाफार माल राहिला, त्याचं सगळं आता या थंडीमुळं क्रॅकिंग वगैरे झालं, वरती त्याच्यावरती स्पॉट पडले तर बराचसा माल खराब झाला. ॲक्च्युली द्राक्ष बागाच सोडून द्यायची पाळी आलेली आहे, तर त्याचं काही उत्पन्न म्हणजे करण्यातच काही हे नाही राहिलेलं. द्राक्षबाग आधी खरं तर परतीचा पावसाचा फटका बसला, आता थंडीचा फटका बसतोय. किती आर्थिक फटका असं वाढतोय, म्हणजे आता तुमचं किती एकर बाग आहे? आर्थिक म्हणजे बाग आताही ते आहे, 5 एकर बाग आहे, पण सगळे बाग सोडून दिलेले आहे. आता काही उत्पन्न घेत नाही, कारण घ्यायलाच खराबच झालेले, त्याच्यामुळं मालच राहिलेला नाही आहे झाडांवरती, आहे तोही खराब झाला, त्याच्यामुळं उत्पन्नच नाही आहे चालू वर्षी. जवळपास काकांचं या संपूर्ण परिसरामध्ये 5 एकर बाग आहे. आधी परतीचा पावसाचा फटका कुठेतरी द्राक्ष बागांना बसला आणि आता जो आहे थंडीचा फटका खरं तर या द्राक्ष बागांना बसताना बघायला मिळतोय, त्यामुळे खूप मोठा आर्थिक फटका जो आहे तो या सगळ्या द्राक्ष उत्पादकांना बसताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय. काका, काय मागणी कराल तुम्ही आता म्हणजे गव्हर्नमेंटकडे? काय मागणी करून, गव्हर्नमेंट काय देतंय नाही ना, काही मागणी काय करायची, येतात पंचनामे करतात फक्त, तलाठी वगैरे येऊन पंचनामे करून जाता, काही मिळत नाही. तर एकूणच नाशिकमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते द्राक्षाचं उत्पादन घेत असतात, पण मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या द्राक्ष उत्पादकांसमोर अनेक अडचणी ज्या आहेत येताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि अशाच पद्धतीनं थंडी हे पुढचे काही दिवस कायम राहील असाही एक अंदाज आहे, त्यामुळे आणखीन द्राक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी काळजी घ्यावं अशाही पद्धतीचं आव्हान जो आहे तो प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक. म्हणजे शिमला मिरचीला उच्चभ्रू लोकांमधून जास्त मागणी आहे आणि हीच संधी ओळखून अमरावतीच्या माथेरी दाम्पत्यानं 1 एकर क्षेत्रावरती या शिमला मिरचीची लागवड केली आहे. सोबतच त्यांनी कृषी विभागाच्या मदतीनं 50% अनुदानावरती पॉलीहाऊसची उभारणी केली आणि या रंगीत शिमला मिरचीला विदेशात चांगली मागणी असल्यानं यात विक्रमी नफा त्यांनी या ठिकाणी मिळवलाय आणि तशी आशा त्यांनी व्यक्तसुद्धा केली आहे. माझं MBA मार्केटिंग झालेलं आहे पुण्यावरनं. मी आधी ICICI सिक्युरिटीजला ॲज अ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर म्हणून जॉब करायचो. 3 वर्ष जॉब केल्यानंतर माझं शेतीकडे वळलो मी, तर माझे भाऊ संदीप माथने आणि माझे आईवडील यांनी मला पाठिंबा दिला. त्यानंतर माझ्याकडे ही जी 2.5 एकर शेती होती त्यामध्ये मी 1 एकरचं पॉलीहाऊस उभारलेलं आहे. त्याला खर्च आलेला आहे जवळपास 40 लाख रुपये. आणि याची सुरुवात अशी झाली की जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडे याची माहिती पहिले मी मिळवली, त्यानंतर जी शासनाची योजना आहे ज्यामध्ये 50% यामध्ये सबसिडी मिळते त्याचा फायदा घेण्याचं आम्ही ठरवलं आणि हे पॉलीहाऊस उभारलं. आजूबाजूला मार्केटचा अभ्यास केल्यानंतर असं आढळलं की विदर्भात कोणीही रंगीत ढोबळी मिरची आतापर्यंत घेतलेली नाही, तर त्यानुसार मी ही रंगीत ढोबळी मिरची लावायचं ठरवलं आणि त्यामध्ये 2 कलर लावलेले आहे सध्या मी, पिवळा आणि लाल.
याची लागवड करताना पहिले बेड बनवले जातात, त्यानंतर त्यावर मल्चिंग टाकले जाते आणि त्यानंतर याची लागवड होते. तर सध्या मी 15 गुंठ्यामध्ये ही पिवळी आणि लाल मिरची लावलेली आहे. त्यामध्ये मागल्या 1 महिन्यात मला जवळपास 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे. हा माल आम्ही दर तिसऱ्या दिवशी रायपूरला जवळपास 3 ते 4 क्विंटल पाठवतो. सध्या आम्हाला 130 रुपये भाव मिळतो आहे आणि रायपूरवरून ते व्यापारी परदेशात ही मिरची पाठवतात. तर परदेशातूनही या मिरचीला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर एकंदरीत पाहता पुढच्या 6-7 महिन्यामध्ये या 15 गुंठ्यांमधनं जवळपास 7 ते 8 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार आता उरलेले जे आमचे 25 गुंठे आहे त्यामध्ये आम्ही याचीच लागवड करायचे ठरवलेले आहे. हा, हे करणं नक्कीच कठीण होतं आमच्यासाठी, कारण शेतीकडे नेहमी सदैव निगेटिव्ह विचाराने पाहिलं जातं. पण हे सगळं करण्यामागे आता आम्हाला जो अनुभव आलेला आहे, या हे सगळं पॉझिटिव्ह अनुभव आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पण शेतीकडे पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने शेती करायला पाहिजे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत स्वप्नील माते यांना आम्ही 0.40 R याला पॉली हाऊस दिलेलं आहे. या योजनेअंतर्गत आम्ही 50% अनुदानावर त्यांना सबसिडी दिली आहे. एकूण खर्च त्यांचा 38 लाख झाला आहे. तर जवळपास आम्ही त्यांना 50% त्यांना सबसिडी दिली आहे याच्यावर. आणि सर, त्याच्यामध्ये जवळपास स्वप्नील माते यांनी 0.40 15 R सिमला मिरचीचं लागवड केलेली आहे. 15 R लागवडावर खर्च त्यांनी 50 R खर्च झालेला आहे. त्या खर्च झाल्यावर त्यांनी 1,30,000 उत्पन्न काढलेलं आतापर्यंत. आणि जवळपास ते 5 ते 6 महिन्याचं पीक असल्यामुळे जवळपास 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न अजून सुद्धा निघू शकते, उत्पन्नात घर वाढ होऊ शकते. नंतर मी खारपान पट्ट्यामध्ये एक नाविन्यपूर्ण बाब असल्यामुळे हे खरोखरच एक कौतुकास्पद आहे. आणि त्यांना मी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना विनंती करतो की स्वप्नील माते यांच्या शेतामध्ये भेट देऊन त्यांचा जो अभ्यास पूर्ण त्यांनी केला आहे आणि चांगला सुंदर अशा प्रकारे सिमला मिरची लागवड केलेली आहे, तर मी निश्चितपणे त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी स्वतः भेटी देऊन किंवा आम्ही इथं प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भेटी देण्यासाठी प्रवृत्त करू. इथे वेळ एका छोट्याशा ब्रेकची, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात बहुतांश भात पिकं घेतली जातात, परंतु इथले प्रयोगशील शेतकरी राहुल कावगाते यांनी पपईच्या बागेत 2 झाडांच्या दरम्यान आल्याची लागवड केली आणि आंतरपीक घेतलं आहे. या दुहेरी लागवडीमुळे त्यांना नफासुद्धा दुप्पटच मिळालेला आहे. पूर्वी आम्ही धानाची शेती करायची इथं 2015 सपाटीकरण करून इथं टिबकची सुविधा केली. टिबकला आम्हाला 3 एकराला 3 लाख रुपये खर्च आला. त्याच्यानंतर आम्ही पपईचा पपिताचा आम्ही लागवड केली आणि 2016 म्हणजे आंतरपीक म्हणून अद्रकाचं पीक घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला पपईमध्ये नफा 3 लाख रुपये झाला. आणि त्याच्यानंतर आंतरपीक घेतलं अद्रकचं, तर अद्रक आता 4 लाख रुपयाचा नफा झाला आणि 3-4 लाख म्हणजे आता 4 लाखाचं आमचं विक्री झालेली आहे, तरी 4-5 लाखाचं आमचं अद्रक अजून बाकी आहे, खोदणं चालू आहे. काय सल्ला देशील इथं तरुणांना? तरुणांना एकच, मी पॉलिटेक्निक झाला आहे तरी पण माझी आजोबा पंजोबाची शेती असल्याकारण मी शेतीकडे वळलो आहे आणि मला पॉलिटेक्निक बेसवर 7 ते 8 हजार रुपये भेटायचे. त्याच्यानंतर मी शेतीकडे वळलो आणि याच्यामध्ये मला 1-2 लाख रुपयाचा नफा मिळत आहे. आणि म्हणून मी नवीन युवक वर्गाला सांगितलं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अगर शेती असेल तर शेतीकडे वळू शकता आणि आंतरपीक किंवा फलोत्पादन विविध प्रकारचे फळ उत्पादन वगैरे घेऊ शकतात. तुम्हाला कोणी हे मार्गदर्शन केले आहे पीक पद्धतीला? आम्हाला एक आमचे कृषी अधीक्षक RT शहा सर आणि चंद्रिका पुरे साहेब कृषी अधीक्षक होते, त्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. शेतकऱ्यांना आता कृषी क्षेत्रात विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत. उदाहरणार्थ भाजीपाला उत्पादन, पशुपालन, फळ आणि फुल उत्पादन. यापैकीच फुल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुष्प प्रदर्शन महत्त्वाचे ठरत आहेत. असंच प्रदर्शन भरलं आहे ते म्हणजे अकोल्यात. फुलांचा राजा गुलाब यासह जरबेरा, अस्टर, लिली, शेवंती, झेंडू अशी असंख्य फुलं आणि वेगवेगळ्या आकाराची फुलं इथे पाहायला मिळाली आणि या ठिकाणी अकोलेकरांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. अकोला गार्डन क्लबनं अकोल्यातील खंडेलवाल भवन इथं 48व्या वार्षिक पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं.
तब्बल 48 विभागात जवळपास 500 फुलांची आरास या इथे मांडण्यात आली होती आणि बाग बगीचांचा विकास व्हावा, त्याचबरोबर नागरिकांमध्ये सौंदर्यदृष्टी वाढावी तसंच पर्यावरण रक्षण व्हावं या उद्देशानं हे पुष्प प्रदर्शन इथं आयोजित करण्यात आलेलं होतं. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे शाश्वत शेतीसाठी अनुदान दिलं जातं. परंतु तुळजापूर तालुक्यातील हंगरगाचे शेतकरी किशोर हंगरकर यांचा वेगळाच अनुभव आहे. त्यांनी NHM या अंतर्गत जरबेरा फूल शेतीसाठी पॉलीहाऊसची उभारणी केली आणि त्यासाठी शासनाचं 50% अनुदान मिळेल अशी त्यांना आशा होती, पण ती फोल ठरली आहे. पाहूयात त्यांची व्यथा. शासनाच्या NHM योजनेमधून आम्ही हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. शासन म्हणतंय की बाबा लागवड करा आणि तुम्ही लागवड करा, आम्ही तुम्हाला 50% अनुदान देऊ. त्या योजनेप्रमाणे आम्ही बँकेचं कर्ज काढून, स्वतःजवळ पैसे नसताना इतर पाहुण्यारावळ्याकडून पैसे गोळा करून आणून हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आम्ही. आणि ह्याला शासन म्हणते आता अनुदान, आम्ही अनुदानाची मागणी केली असताना शासन म्हणते की पूर्वसंमती नाही, तुम्हाला पूर्वसंमती नाही तर आम्ही काय करायचं. मग अशा वेळेस आम्ही मागायची दाद कोणाकडे. फुलशेतीमध्ये फायदा म्हणजे आता कसं आहे, सीझन सापडला तर फायदा आहे, मार्केट आलं तर, नाही तर आजपर्यंत मार्केट मिळालेलं नाही आम्हाला, आजपर्यंत मार्केट मिळालेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही सध्या नाराज आहोत आम्ही सध्या. महाराष्ट्र शासन म्हणतोय शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करा, फुल शेती करा, फळबाग करा आणि उत्पन्न वाढवा, त्यासाठी आम्ही तुम्हाला अनुदान सुद्धा देऊ. आणि शासनानं NHM अंतर्गत काही योजना सुद्धा जाहीर केल्या. असाच एक लाभार्थी आहे तुळजापूर तालुक्यातला की ज्यानं NHM अंतर्गत ही जी आहे ना ही फुलशेती, हे बघा ती घेतलेली आहे. जवळपास 31 लाख रुपये त्या शेतकऱ्यानं खर्च केलाय. पैसे नसताना त्याने पाहुण्याकडून आणि बँकेकडून कर्ज घेतलं. पण शासन त्याला कुठेतरी अनुदान द्यायला पाहिजे ना. अनुदान मिळत नसल्यामुळं तो आता शेतकरी अडचणीत आलाय. या फुलाला आता बेंगलोर, हैदराबाद, पुणे इथं मार्केट आहे बरं का, पण सध्या त्याला भावच नाही हो. शेतकरी आपल्या मुलासारखं त्या फुलाला जपतात, भाव नाही आणि त्यामुळे ते अडचणीत येत आहेत. त्यांना कुठंतरी लाभ झाला पाहिजे. शेतकरी हा अडचणीतून बाहेर आला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याचं अनुदान, हक्काचं अनुदान दिलं तर शेतकरी जगलच ना, अन्यथा तो आत्महत्या करल्याशिवाय राहणार नाही. ह्या फुलाचं आता सध्या जवळपास काय भाव चालू असल्या? 1 रुपया, 1 रुपया, 2 रुपया चालू. पण याला, या जरबेरा फुलाला ना 5 रुपये, 7 रुपये हे भाव मिळाला पाहिजे. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे, इथं फुलं लागतातच, पण भाव पडल्यामुळं या फुलाला सध्या भाव नाही. रहीम शेख, जय महाराष्ट्र, तुळजापूर. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. आपण पाहताय शेतीमित्र. पालघर जिल्ह्यातील गांधरे गावातील प्रगतिशील शेतकरी आत्माराम भोईर यांनी आपला मोर्चा आता भात शेतीकडून रेशीम शेतीकडे वळवलाय. त्यांनी नाशिक इथं एका दिवसाचं स्तुती लागवडीचं प्रशिक्षण घेतलं आणि रेशीम उद्योगाकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या 5 वर्षांपासून भात शेतीला जोड म्हणून ते आपल्या 2 एकर जागेत रेशीम उद्योग करतायत आणि वर्षातून ते 5 ते 6 बॅचेस या ठिकाणी तयार करतायत. विशेष म्हणजे शासनानं पक्का माल खरेदीची आणि दर निश्चितीची हमी दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात अधिकच भर पडली आहे. पाहूयात प्रतिनिधी विशाल पाटील यांनी या शेतकऱ्याशी साधलेला हा संवाद. पहिल्यापासून पारंपरिक आम्ही भात शेती करत होतो, परंतु आता भात शेती न परवडण्यासारखी झाल्यामुळं आम्ही या मार्गाकडे वळलो आहे. हा साधारण मी 5 वर्षापासून चालू केला आहे. आम्ही प्रशिक्षण म्हणून एक नाशिकला गेलो होतो, तिथे संकल्पना सुचली की हा प्रोजेक्ट जर आपण राबवला तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल आणि भात शेतीपेक्षा 2 पैसे मिळतील म्हणून आम्ही मागणी केली. साधारण पालघर जिल्ह्यामध्ये हा एक जव्हारमध्ये आणि वाड्यामध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला, परंतु मार्गदर्शन न मिळाल्यामुळं काही लोकांनी हा सोडून दिला. नंतर त्यांना हळूहळू आता कळायला लागलं की ह्याच्यामध्ये फार पैसे मिळतात, म्हणून आता ह्या वाडे तालुक्यात जवळजवळ 40 ते 50 एकर शेती
लावायच्या मार्गात आहेत आणि जव्हारमध्ये साधारण 70 ते 80 एकर लागवड झाली आहे या प्रोजेक्टची. आता साधारण याला मार्केट असं आहे की 1 किलोला जवळजवळ 500 रुपये मिळतात. त्याच्यामुळं लोकांना आता भात शेतीपेक्षा हा प्रोजेक्ट आवडला व भरपूर प्रमाणात आता लागवड झाली आहे. वर्षातून किती वेळा याचं? वर्षातून साधारण याच्यासाठी 5 बॅच निघतात आणि हे ह्या बियाणा म्हणून हा आम्ही त्यावेळेला नाशिक जालनावरून मागवला होता. आता याला जवळजवळ 5 वर्ष झाली आहेत. 5 वर्षातून सरासरी वर्षाला 5 ते 6 बॅच निघतात आणि 1 बॅचला 70 ते 80 हजार रुपये मिळतात. खर्च वगैरे कसं असतो? खर्च वगैरे साधारण महिन्याला हा लागवडीनंतर 6 महिन्यांनी याचं उत्पन्न चालू होते आणि 1 बॅचला साधारण 30 ते 25 ते 30 हजार रुपये खर्च हा येतो. जर स्वतःची लेबर स्वतः कष्ट करणार असेल तर त्याला 1-3 हजारच खर्च येतो. कारण औषध वगैरे आणाय 2-3 हजारात ही साधारण 28 दिवसाची बॅच असते. 28 दिवसात हा माल तयार होऊन हा बेंगलोरला घेऊन गेला जातो किंवा बेंगलोरचे व्यापारी आपल्याकडे येऊन हा घेऊन जातात. या प्रकारे हे शेतीला जोडधंदा म्हणून साधारण चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणारा धंदा आहे. पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि औषध व्यवस्थापन कसं असतं? याला पाणी व्यवस्थापन साधारण 8 दिवसांनी एकदा पाणी द्यावं लागते आणि खत हे वर्षातून 2 वेळा द्यावं लागते. खत देताना फक्त शेणखताचाच वापर जास्त केला जातो किंवा आणि युरिया थोडंफार असलं तर चालते. बाकी खताची काही जरूर पडत नाही आणि ही जात म्हणजे नुसती लावली तरी रानटी जात आहे, कुठेही होते. आणि पाणी 1-8 दिवसांनी दिलं तरी चालते याला. आणि जास्त ओलावा जमिनीत होणार नाही पण निचऱ्याची जागा वगैरे लागते ही. बस बाकी काय एवढं याला लागत नाही. काय सल्ला द्याल राज्यातील शेतकऱ्यांना? राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला देईन की भात शेतीला पूरक धंदा म्हणून हा व्यवसाय चांगला आहे आणि शेतकऱ्यांना करावा, 2 पैसे मिळण्यासारखा धंदा आहे आणि मार्केट भरपूर आहे. साधारण आपल्या महाराष्ट्रातून साधारण महिन्याला 5 ते 6 टन माल हा बेंगलोरला जातो आणि याच्यातून चांगले पैसे मिळतात. म्हणजे पारंपरिक शेती पिकात बदल केला तर कमी वेळात देशात देखील शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकतं हे सिद्ध करून दाखवलंय. गोंदिया जिल्ह्याच्या चिस्टोला गावात राहणाऱ्या दिलीप काबगातिया शेतकऱ्यांना या बंधूंनी दिलीप यांनी आपल्या 3 एकर शेतात काशी धवल वाटणाच्या काटेकोवळ्याची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी 3 एकरातून फक्त 4 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न मिळवलं आणि खर्च वजा जाता त्यांना निव्वळ 4 लाखांचा नफा देखील मिळाला आहे. त्यांनी हल्दीराम या कंपनीशी करार करत हा नफा वाढवलेला आहे. माझ्याकडे 3 एकराला काटेकोळा आहे आणि तो हल्दीराम बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याचा करार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला 6 लाख रुपयाचं उत्पन्न झालं आणि 2 लाख रुपये खर्च आहे. तर आम्हाला शुद्ध नफा 4 लाख रुपये शुद्ध नफा मिळेला आहे. लागवडीची पद्धत कशी काय असते? त्याच्यामध्ये ड्रीप आहे आणि मल्चिंग आहे आणि 10 बाय 2.5 वर आम्ही लागवड केली आहे. 10 फूट रुंद आणि 2.5 फूटच्या अंतरावर अशा पद्धतीनं झिकझॅक पद्धतीनं आम्ही ते लागवड केलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला कोणी कृषी सहाय्यकाचं कोणी चंद्रिकापुरे साहेब आहेत त्यांचा खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आम्हाला. आता कुठल्या पिकाची लागवड? आता आम्ही टरबूज घेणार आहोत आम्ही आणि अजून उन्हाळ्यात अजून एक दुसऱ्या प्लॉटला आम्ही अजून काटेकोळा उन्हाळ्याचा घेणार आहोत. आमचा आम्ही लावण्यापूर्वी हल्दीरामबरोबर कॉन्टॅक्ट केला. त्यांनी त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानं ॲग्रीमेंट केलं का आम्ही हे काटेकोळा पिकवल्यानंतर हे तुम्ही का भावानं घ्याल, कशा प्रकारे घ्याल, त्यांनी ते समजावून दिलं. ते आम्ही त्यांच्या मार्गदर्शन घेतलं, त्याचप्रकारे आमच्या इकडे कृषी अधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्याच्यामध्ये उत्पन्न काढलं. त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 6 लाखाचं उत्पन्न निघाला ना. त्याच्यामध्ये आम्हाला अजून 2 ट्रक बाकी आहे. अशा प्रकारे आम्हाला जवळपास 4 ते 4.5 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. निव्वळ उत्पन्न म्हणजे नफा मिळणार आहे. आता अजून कुठल्या पिकाची लागवड करणार आहे? आम्ही आता तिथं टरबूजाची लागवड करणार आहोत. किती दिवसाचा एकूण हा पीक होता? हा फक्त 90 दिवसाचं पीक होता.
110 दिवसाचा. काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना इतर तुम्ही? आपण पारंपरिक पद्धतीनं करण्यापेक्षा काही ना काहीतरी तुम्ही नवीन पद्धतीनं लागवड करावी अशी त्यांना आम्ही सल्ला देतो आणि ते काही शेतकरी करायला सुद्धा तयार आहेत. बरेच शेतकरी नेहमीच पाहून जातात, येतात, कशा प्रकारचे काटेकोड ते मार्गदर्शन विचारतात, आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि ते जाऊन आपल्या गावामध्ये आजूबाजूच्या गावाचे शेतकरी ते करण्याच्या तयारीत आहेत. मंडळी, चांगलं पीक येण्यासाठी माती चांगली हवी आणि माती चांगली असण्यासाठी मृदा परीक्षण गरजेचं आहे. पाहूयात कुठे आणि कसं करावं मृदा परीक्षण ग्राफिक्सच्या माध्यमातून. मातीच्या चाचणीसाठी नाबार्डतर्फे अनेक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत, तिथे माती परीक्षण करावं. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सच्या प्रयोगशाळासुद्धा उपलब्ध आहेत, तिथेही माती आणि मृदा परीक्षण करता येईल. कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत, तिथेसुद्धा मृदा परीक्षण शक्य आहे. सरकारी, सहकारी, खासगी अशा 200 प्रयोगशाळा महाराष्ट्रात कार्यरत आहेत, तिथे मृदा परीक्षण करणं शक्य आहे. शेतात नागमोडी खणून मध्यभागी सायन्स खोल खड्डा खोदून मग ती माती घ्यावी मृदा परीक्षणासाठी. सावलीतील माती, शेतीच्या काठावरची जमीन तपासणीसाठी अयोग्य असते, त्यामुळे ती माती घेऊ नये. शेवाळ असलेली माती सुद्धा तपासणीसाठी नमुना म्हणून घेऊ नये. सावली नसलेली, ओलावा नसलेली माती परीक्षणासाठी उत्तम असते. खतं आणि कीटकनाशकांमुळे मातीची गुणवत्ता ढासळते आणि त्यामुळे मृदा परीक्षण गरजेचं आहे. पीक घेताना मातीची गुणवत्ता आणि कस खालावतो त्यामुळे सुद्धा मृदा परीक्षण फायदेशीर ठरतं. शेत जमिनीतील मातीचं परीक्षण केल्यास मातीची गुणवत्ता कळू शकते आणि त्यात इम्प्रूव्हमेंट शक्य होतात. कोणती खतं पिकांसाठी साधक ठरू शकतात ते सुद्धा ठरवणं मृदा परीक्षणानंतर शक्य होतं. मातीच्या गुणवत्तेनुसार कोणती खतं टाळावीत याचं योग्य नियोजन करता येणं सोपं होतं. मंडळी, बदलत्या हवामानाचा फटका नेहमीच पिकांना बसतो आणि सध्या हिवाळा सुरू आहे आणि या गारठ्याचा परिणाम द्राक्षघड त्याचबरोबर भाजीपाल्यावर जाणवतो. पाहूयात कशा प्रकारे निवड करावी भाजीपाल्याची आणि पिकांची या बदलत्या हवामानात. हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची निवड महत्त्वाची ठरते. राज्यात जमिनी, हवामान, पर्जन्यमान विविध असल्यानं त्या प्रकारची पिकंसुद्धा विविध प्रकारची घेतली जातात. जिरायती शेती करणाऱ्यांना पावसाच्या अनियमितपणाचा बऱ्याचदा फटका बसतो, तोंड द्यावं लागतं. रब्बी हंगामात रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, सूर्यफूल, रब्बी मका, गहू अशी पिकं घेतली जात आहेत. रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी जमिनीच्या ओलाव्याचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि यासह इथेच थांबतोय, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.